नमस्कार मी शरद तुमचं शरलपाडी रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करीत आहोत आज मित्रांनो आपण परफेक्ट मार्केट साईल एकदम हलवाई लोक जसं बनवतो अगदी अॅक्युरेट रवा बेसन लाडू घरच्या घरी कसं बनवताय जे एकदम परफेक्ट हलवाई साईल पद्धतीने रेसिपी पाहणार आहोत ट्रस्ट मी मित्रांनो हे लाडू दिसायला जितके सुंदर दिसायचे चवीला तितके अफलातून तयार होतात तसे मित्रांनो तुमच्याबरोबर हे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजे आपले हे टोटल एक किलोचे लाडू तयार होतात एकदम परफेक्ट रेसिपी आहे नक्की तुम्ही दिवाळी ट्राय करून बघा तसे अगदी घरच्या साहित्यांमध्ये तयार होते म्हणजे बाहेरून कोणतेही साहित्य आणण्याची गरजच नाही तसे मित्रांनो आपण पाहू शकता अगदी दाणेदार आपले हे लाडू तयार झालेले आहेत त्याचप्रमाणे अगदी गोल मटोर कुठेही आपला लाडू चपटा झालेला नाहीये अगदी परफेक्ट गोल गोलमटोर आपला लाडू लाडू तयार झालेला आहे तसे लाडू बघा मित्रांनो किती सुंदर आपले तयार झालेले आहेत बाहेरून जरी ते लाडू कडक असले आपण तितकेच हे मुलायम तयार होतात हे लाडू मित्रांनो तोंडात न विळगता अगदी जिभेवर विळगतील इतकेच चविष्ट तयार होतात नक्की तुम्ही या येता दिवाळीला ही रेसिपी ट्राय करून बघाच चला तर मित्रांनो जास्त विलंब न करता टेस्ट डिलिशियस सेमी से हलवाई साईन रवा बेसन लाडू बनवायला सुरुवात करूया रवा बेसन लाडू बनवण्याकरिता मित्रांनो मी लो फ्लेमवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे पॅन मध्ये आपल्याला साधारणतः दीड कप इतकं बेसन ॲड करून द्यायचं आहे वजनाने हा बेसन मित्रांनो एकशे ऐंशी ग्राम इतका आहे तसं मित्रांनो आपल्या बेसन मध्ये ऍड करायचं आहे दीड कप इतकं बारीकवाला रवा जर मित्रांनो आपण वजनाने रवा मेजर केलं तर तीनशे वीस ग्राम इतकं रवा आहे तसं मित्रांनो आय होप इथे आपण नोटीस केलं असेल मी मेजरमेंट साठी इथे घरातली कोणतीही वाटी मेजरमेंटसाठी घेतली तरीही तुमचे सगळे मेजरमेंट एकदम परफेक्ट येणार आहेत आता मित्रांनो मी एका स्पॅच्युलाच्या सहायताने छानपैकी रवा बेसन एकत्र करून छानपैकी पाच मिनिटांकरिता लो फ्लेम वरती ड्राय रोस करून घेणार आहे मित्रांनो मी कधी पण रवा बेसनाचे लाडू बनवतानी रवा बेसनामध्ये स्टार्टिंगला साजूक तूप ऍड करत नाहीये जस मी या प्रमाणे रवा बेसन स्टार्टिंगला पाच मिनिटांकरता लो फ्लेमवरती परतवून घेतो म्हणजे त्यामधला कच्चपणा तूप जातो करतो म्हणजे आपले लाडू अगदी छान खाण्यास लागतात लिटरली मित्रांनो ट्रस्ट मी जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे रवा बेसन लाडू तुमच्या घरी बनवले अगदी हलव्यापेक्षाही उत्तम भन्नाट चवीचे हे लाडू तुमच्या घरी तयार होतील इतकी परफेक्ट रेसिपी तुमच्यावर शेअर केलेले आहे आता हे मिश्रण आपल्याला छानपैकी लो फ्लेम वरती परतवून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो साधारणतः पाच मिनिटाकरता छान पिक मी रवा बेसन इथे ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे रवा बेसन मध्ये मित्रांनो खूपच लिटरली मस्त असं सुगंध सुटलेला आहे तसं मित्रांनो आपण इथे पाहू शकता रवा बेसन छान सोनेरी देखील झालेला आहे इतपत आपल्याला छानपैकी रवा बेसन इथे परतवून घ्यायचं आहे आता मित्रांनो या साईज ला आपल्याला आपल्या रवा बेसनामध्ये ऍड करायचं आहे अगदी पाव चमच इतकी हल्दी पावडर हल्दी पावडर ऍड केल्याने आपल्या लाडू खूपच मस्त असा मॅजिक कलर येतो हल्दी ऍड केल्याने आपल्याला इथे आर्टिफिशियल कलर वापरण्याची पडत नाही त्याचप्रमाणे आपल्याला आहे कप साजूक तूप हा मित्रांनो दोनशे पन्नास ग्राम इतकं वजनी साजूक तूप आहे स्टार्टिंगला मी इथे अर्धा साजूक तूप आहे अर्धा कप मी नंतर ऍड करणार आहे तसं मित्रांनो आपल्याला ऍड करायचं आवडीनुसार ड्रायफ्रुट्स मी इथे दोन टेबल स्पून इतकं के चॉप केलेले बदाम चारोळी आणि इथे मनुखे घेतलेले आहेत किशमिश तुम्ही इथे कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता ॲज पर युअर चॉईस आता हे तिन्ही चिनस आपल्याला छानपैकी मिक्स आउट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने मित्र साजूक तुपामध्ये ड्रायफ्रुट्स परतल्याने आपल्या मध्ये साजूक तुपाचा फ्लेवर छानपैकी उतरला जातो आणि लाडू खातावेळी ड्रायफ्रुट्स आले की लाडूची टेस्ट आणखीनच मस्त सुंदर लागते तसं मित्र आपल्याला सगळ्यात महत्वपूर्ण टीप इथे ध्यानात ठेवायची आहे आपल्याला हे रवा बेसनाचं लाडूचं मिश्रण परतल्या वेळी गॅसची एकदम स्लो ठेवायचे आहे जर आपण हाय किंवा मीडियम फ्लेम ठेवली तर आपल्या लाडूचं मिश्रण जळू शकतं आणि आपले लाडू खाण्यास बिलकुल बी चविष्ट लागणार नाही दॅट्स वे आपल्याला लो फ्लेम ठेवूनच हे मिश्रण छानपैकी वीस मिनिटांकरिता साधारणतः परतवून घ्यायचं आहे जितक्या चांगल्या प्रकारे आपण रवा बेसनाचं हे मिश्रण परतव लाडू खाण्यास तितकेच आपले चविष्ट लागणार आहेत हे आपल्याला इथे ध्यानात ठेवायचं आहे आता मित्रांनो लो फ्लेमवर ते आणखीन पाच मिनिटांकरता हे मिश्रण छानपैकी परतवून घेत आहे हे भाऊ मित्रांनो साधारणतः आणखी पाच मिनिटांनंतर म्हणजे स्टार्टिंग पासून आतापर्यंत मी टोटली रवा हा दहा मिनिटांकरता लो फ्लेमर परतवून घेतलेला आहे रवा बेसनाचा कलर मित्रांनो आपण इथे पाहू शकतो कसलं भारी आलेला आहे हा सर्व मित्रांनो इथे हल्दीचा मॅजिक आहे तसे मित्रांनो लिटर ट्रस्ट मी आपण हा मिश्रण जस जसं परतवत आहोत यामधून खूपच मस्त सुगंध सुटलेला आहे तसं आपलं मिश्रण कलर बघा कसलं भारी आलेला आहे आता आपल्याला रवा बेसनाच्या मिश्रणामध्ये ऍड करायचं आहे अर्धा कप इतकं साजूक तूप जे काय आपण मकाशा साईडला ठेवलेलं होतं मित्रांनो पर्सनल मी माझ्या रेसिपीमध्ये सांगत आहे जर तुम्हाला एक कप इतकं साजू तूप वापरायचं नसेल तर मित्रांनो एक कप इतकं साजू तूप मधून आपण पाव कप इतकं साजू तूप कमी करून छानपैकी हे मिश्रण वीस मिनिटांकर लो फ्लेमवरती परतवून घेऊ शकता तरी चालेल ही होती तुमच्यासाठी थोडीफार एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन साजू तूप आणि आपल्या लाडवांची टेस्ट खूपच मस्त जबरदस्त लागते आता आपल्याला हे साधूच छानपैकी आपल्या मिश्रणामध्ये मिक्स आऊट करत हे मिश्रण छानपैकी आणखीन किमान दहा मिनटांकरता लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे जर मित्रांनो आपण माझी व्हिडिओ इतपत पाहत असेल तर प्लीज प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून येईल ते प्रेस करायला विसरू नका चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क असतं त्याकरिता मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारचे चार्जेस इथे पेड करावे लागत नाहीत आता हे मिश्रण मी छानपैकी लो फ्लेमवरती व्यवस्थितपणे परतवून घेत आहे साधारणतः दहा मिनटांकरता मी बेसन रवा छानपैकी इथे लो फ्लेमवरती परतवून घेतलेला आहे स्टार्टिंगपासून तर आत्तापर्यंत आपण छानपैकी साधारणतः वीस मिनटांकरता हे मिश्रण परतवून घेतलेलं आहे तुम्ही यापेक्षा जास्त हे मिश्रण परतवू शकता तसे तुम्ही पाहू शकता बेसनाने ॲड केलेलं साजूक तूप छानपैकी इथे सोक करून सोडलेलं आहे दॅट्स वाय तुम्हाला हे मिश्रण थोडंसं लिक्विड वाटत असेल हे मिश्रण आपलं एकदम परफेक्टली इथे तयार झालेलं आहे तसे मित्रांनो आपल्याला हे मिश्रण जास्त देखील करायचं नाहीये अदरवाईज आपले लाडू हे कालपट दिसतात इतपत आपल्याला हे मिश्रण छानपैकी वीस मिनिटांकरता लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे आता ह्या मिश्रणामध्ये सगळ्यात शेवटी मी एक चमच इतकी इलायची पावडर टाकलेली आहे आता विलायची पावडर छानपैकी आपल्याला याप्रमाणे आपल्या मिश्रणामध्ये मिक्स आऊट करून घ्यायचे आहे हे लाडू बनवण्यासाठी मित्रांचं दोनच सर्वप्रथम आपल्याला रवा आणि बेसन छानपैकी वीस मिनिटांकरिता लो परतवायचे आहे आणि नंतर आपल्याला या लाडवांकरिता एक ताराचा शुगर सिरप तयार करून करून छानपैकी लाडू बनवून घ्यायचे आहेत जसं या दोनच स्टेपमध्ये लाडू तयार होतात व्यवस्थित मी बिलायची पाडू आपल्या मिश्रणामध्ये इथे मिक्सआउट करून घेतलेली आहे आता मित्रांनो मी आपले गॅसची फ्लेम बंद करून देत आहे रवा बेसनाचं मिश्रण छानपैकी आपण लो फ्लेम भाजून गोल्डन ब्राऊन असं करून घेतलेलं आहे आता मी एक बाऊल घेतलेला आप आहे बाऊलमध्ये आपल्याला आपण भाजलेलं रवा बेसनाचं मिश्रण आपल्याला थंड होण्याकरिता याप्रमाणे ट्रान्सफर करून द्यायचं आहे जर मित्रांनो आपण माझे व्हिडिओ इतर पाहत असाल तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता व्हिडिओला एक लाईक करायला विसरून जाता तर लगेच मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करायचा <tik channels> आहे तसं so, मित्रांनो जर अजून तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायचं आहे सो मित्रांनो मी छानपैकी आपण भाजलेला रवा बेसन बाउलमध्ये थंड होण्याकरिता ट्रान्सफर करून दिलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण मित्रांनो आपलं हे जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत मित्रांनो आपण लाडूसाठी लागणार शुगर सिरप डॅचमेंट चाचणी तयार करायला सुरुवात करूया लाडू करिता शुगर सिरप तयार करण्यासाठी हाय फ्लेमवरती मी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला साधारणतः दोन कप इतकी साखर ॲड करून द्यायची आहे ही वजनाने अर्धा किलो इतकी साखर आहे आपण इथे अर्धा किलो रवा बेसन मिळून घेतलेला आहे तेवढीच आपल्याला अर्धा किलो इतकी साखर इथे ॲड करायची आहे जर मित्रांनो तुम्हाला इथे जास्त गोड हवं नसेल तेव्हा तुम्ही इथे पन्नास ग्राम इतकी साखर कमी केली तरी पण चालेल आता मित्रांनो आपल्याला या साखरेमध्ये ॲड करायचं आहे दोन कप साखरेकरिता एक कप इतकं पाणी आता मित्रांनो आपल्याला तसंच या शुगर सिरपला टेस्टी करण्यासाठी यामध्ये ॲड करायचं आहे अगदी वीस ते पंचवीस इतके केसरचे धागे केसरचे धागे टाकणे इथे बिलकुल ऑप्शनल आहे हे असलंच टाकावं अदरवाइज स्किप करू शकता आता मी स्पॅच्युलाच्या चा जस्ट चाचणी इथे आऊट करून देत आहे आता मित्रांनो आपल्याला हाय फ्लेमवरती ही चाचणी छानपैकी उकळून घ्यायची आहे हे बघा मित्रांनो साधारणतः आपण इथे तीन मिनटांनंतर पावसाळ्यात चाचणी आपली छानपैकी उकळली गेली आहे तसेच चाचणीमध्ये आपण पावसाळ केसरचा छानपैकी यल्लोईश कलर उतरला गेला आहे आता जस्ट मी स्वॅच्युलाच्या सहायताने ही चाचणी मिक्सआउट करून दिलेली आहे आता मित्रांनो आपल्याला लाडू बांधण्याकरिता इथे एक ताराची चाचणी तयार करून घ्यायची आहे दॅट्स सॉय मित्रांनो आता मी ही चाचणी छानपैकी पाच मिनिटांकरता हाय फ्लेमवरती बॉईल करून घेत आहे हे बघा मित्रांनो साधारणतः आणखीन पाच मिनिटांकरता चाचणी मी छानपैकी इथे बॉईल करून घेतलेली आहे जर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक तारेची चाचणी कसं अजूनही समजलं नसेल तर तुमच्यासाठी ही टीप आहे सर्वप्रथम सर्व चाचणी छानपैकी उकळून चाचणीमध्ये साखर मेल्ट करून घ्यायची आहे साखर आपली जशी मेल्ट होईल चाचणी आपल्या आणखीन पाच मिनिटांकरता हाय फ्लेमवरती उकळून घ्यायची आहे म्हणजे आपली परफेक्टली एक तारीची चाचणी तयार होते तसं मित्रांनो थोडीशी चाचणी हे बघा मी स्पॅच्युलावरती घेतलेली आहे आता स्पॅच्युलावर आपल्या या बोटावरती चाचणी घ्यायची आहे ते परफेक्टली आपल्या चाचणीची एक तार बनत आहे इतपत आपल्याला एक ताराची चाचणी तयार करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या लाडूला छानपैकी बायडिंग येते आता आपली परफेक्टली इथे एक ताराची चाचणी तयार झालेली आहे आता आपल्याला आपली घेमी बंद करून द्यायची आहे आता मित्रांनो आपण तयार केलेली ही चाचणी आपल्याला पूर्णपणे इथे टोटली थंड करून घ्यायची आहे हे बा मित्रांनो साधारणतः दहा मिनिटानंतर आपण पाहू शकता चाचणी मी इथे पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे चाचणी पाहू शकता थोडीशी गडद झालेली आहे तसे केसाचा रंग उतरल्यामुळे चाचणी आपली थोडीशी यल्लोश दिसत आहे आता मी आपण बाऊलमध्ये ट्रान्सफर केलेलं भाजलेलं रवा बेसनाचं मिश्रण घेतलेलं आहे या मिश्रणामध्ये आपण तयार केलेली चाचणी आपल्याला थोड्या थोड्या बॅचेसमध्ये याप्रमाणे ट्रान्सफर करून छानपैकी स्वॅचलाच्या सहायताने मिक्स आऊट करून द्यायची आहे या पद्धतीने मित्रांनो आपल्या थोड्या थोड्या बॅचेस मध्ये चाचणी आपल्या मिश्रणामध्ये टाकून छानपैकी मिक्स आऊट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चाचणीचं योग्य ते प्रमाण आपल्या बॅटरमध्ये आपल्याला समजतं आता मी राहिलेली सर्व चाचणी या प्रमाणे मिश्रणामध्ये ट्रान्सफर करून देत आहे आता ही देखील चाचणी परफेक्टली आपल्या मिश्रणामध्ये आऊट करून घेत आहे मित्रांनो मित मी जेवढं प्रपोर्शन तुम्हाला दिलेलं आहे ते एकदम योग्य आहे एकदम परफेक्टली आपली सर्व चाचणी इथे आपल्या मिश्रणामध्ये लागलेली आहे तसे मित्र आता हे चाचणी ऍड केल्यामुळे मिश्रण तुम्हाला थोडंसं लिक्विडी वाटत असेल बट डोंट वरी काळजी करण्याची आवश्यकता नाही सर्व आपले चाचणी छान रवा सोक करून घेणार आहे आता हे मिश्रण आपल्याला साधारणतः साईडला ठेवून द्यायचं आहे रवा मला सेट होण्यासाठी ठेवून झालेले आहे पंधरा मिनिटांतर मी स्पॅचरच्या तुम्हाला मिश्रण चालून दाखवत आहे हे बघा परफेक्टली आपलं मिश्रण इथं सेट झालेलं आहे हे बघा मित्र आपण इथे नोटीस करू शकता सर्व ऍड केलेली चाचणी छानपैकी रवा बेसनने इथे सोक करून घेतलेली आहे तसे हे बघा आपण इथे पाहू शकता आपल्या मिश्रणात छान बायडिंग देखील आलेले आहे म्हणजे या मिश्रणाचा वापर करून आपण लाडू इथे वळवू शकतो आता मी हाताच्या सहाय्याने सर्वप्रथम संपूर्ण मिश्रण स्मूथ करून घेत आहे लाडूचं मिश्रण म्हणून छानपैकी मित्रांनो मी एक मिनिटा करता स्मूथ करून घेतलेला आहे आता लाडूला गार्निश करण्यासाठी मी स्लाइस केलेले बदाम आणि स्लाइस केलेले पिस्ता घेतलेले के आहेत तुम्ही कोणतेही लाडूला गार्निशिंग करता ड्रायफ्रुट्स इथे घेऊ शकता आता मी लाडू बनवण्याकरता आपल्या मिश्रणामधून या प्रमाण लाडू बनवण्यासाठी थोडंसं पोषण इथे काढून घेतलेलं आहे आता मी छानपैकी लाडू इथे बांधत आहे हे बघा अगदी इझिली आपला लाडू इथे बांधत आहे लाडूला छानपैकी याप्रमाणे आकार देऊन झालं का आता लाडू वरती आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रुट्स सिक करायचे आहेत मी इथे स्लाइस केलेले एक पिस्ताचे काप लावत आहे त्याचप्रमाणे स्लाइस केलेल्या एक बदामाचे काप आपल्या या प्रमाणे गार्निशरसाठी अप्लाय करून देत आहे कोणतेही ड्रायफ्रुट तुम्ही इथे गार्निशिंगसाठी वापरू शकता लाडूवरती छानपैकी ड्रायफ्रुट्स लावून झाले की लाडूला छान पैकी आपण प्रेस करून छानपैकी हातावरती आपण खेळवायचा आहे म्हणजे आपल्या लाडूला छान पैकी गोल शेप येतो हे बघा एक सुंदर असा लाडू आपल्या इथे तयार झालेला आहे लाडू पाहू शकता मित्रांनो अगदी गोल मटर तयार झालेला आहे कुठेही तो चपटा किंवा काही झालेला नाहीये अगदी परफेक्टली लाडू आपला इथे तयार झालेला आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने लाडू बनवून बघा आता हा तयार लाडू मी एका प्लेट वरती सर्व करून देत आहे आता मित्रांनो मी सेम वेने आणखीन एक तुम्हाला लाडू तयार करून दाखवत आहे आता सर्वप्रथम आपण तयार केलेल्या मिश्रणातून थोडस लाडू करता पोषण आपल्याला याप्रमाणे काढून घ्यायचं आहे लाडूंचा आकार मित्रांनो तुम्ही तुमच्या अनुसार छोटा किंवा मोठा ठेवू शकता हे बघा एकदम इझिली आपले लाडू इथे तयार होत आहे लाडू छान बांधून झाला का लाडू वरती गार्निशिंग करीता थोडेसे ड्रायफ्रुट्स अप्लाय करायचे आहे लाडूला छानपैकी छान आकार देऊन झाला की लाडू वरती आपल्या गार्निशिंग करता ड्रायफ्रुट्स लावून ते छानपैकी याप्रमाणे स्टिक करून घ्यायचे आहे हे बघा आपला एकदम गोल गोलमटोर हातावर खेळून आपण लाडू तयार करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण लाडू इथे नोटीस करू शकता खूपच दाणेदार तयार झालेला आहे सो मस्ट ट्राय टू दिस रेसिपी एकदम इझी आहे आपण येथे पाहू शकता आपला सेकंड वाला लाडू देखील किती छान तयार झालेला आहे सो मित्रांनो आता याच पद्धतीने आणखीन एक लाडू तुम्हाला तयार करून दाखवत आहे तर मित्रांनो आजच्या रेसिपी मध्ये आपण पाहिलेत ना रवा बेसन लाडू बनवून किती आहे जसं आपल्याला रवा बेसन भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जस्ट आपल्याला शुगर सिरप ऍड करून त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहे तर मित्रांनो येत्या दिवाळीला नक्की ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल तसे मित्रांनो आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी पाकातील रव्याचे लाडू तसे बेसनाचे लाडू देखील शेअर केलेले आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे नक्की त्या व्हिडिओ देखील भेट द्या तुम्हाला खूपच आवडतील सो मित्रांनो आपण इथे पाहू शकता आपला थर्ड लाडू देखील तयार झालेला आहे हे बघा एकदम गोल गोलमटोर आपला लाडू इथे तयार झालेला आहे आता हा देखील लाडू मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे सो हे बघा मित्रांनो मी सेम पद्धतीने सर्व आपले पाकातील रवा बेसनाचे लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत लाडूला लूक बघा कसलं भारी आलेला आहे अगदी हलव्या साईड टेस्टला हे लाडू तयार झालेले आहे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा सो तर रवा बेसन लाडू सर्व केलेले आहेत कशी वाटली आपल्याला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसं रेसिपी बनवताना कोणत्याही अडचणी आल्या किंवा तुम्हाला कोणते प्रश्न असेल नक्कीच तुम्ही मला कमेंट सांगू शकता बट मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो करून बनवली तर तुम्हाला कधीही अडचणी येणार नाही एकदम परफेक्ट तुमची रेसिपी बनेल याची मला एकशे एक, एक टक्का खात्री आहेच तसं मित्रांनो जर आपण माझी व्हिडिओ इतपत पाहत असाल प्लीज प्लीज माझ्या चॅनल करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे ते प्रेस करायला विसरू नका तसं मित्रांनो मी तुम्हाला पहिला जो आपण लाडू केला तो उचलून दाखवलेला आहे हे बघा अगदी गोल मटोर आपला हा लाडू तयार झालेला आहे कुठेही दबला गेलेला नाहीये तसं आपल्या लाडू कुठे तूप देखील सोडलेला नाहीये एकदम परफेक्ट हलव्यासारखे आपले बेसन लाडू घरच्या घरी तयार झालेले आहेत असं मित्रांनो बेसन लाडूच्या आतमधला टेक्चर पाहू शकता अगदी दाणेदार आणि जिबेवर ठेवताच वेगळा असा तयार झालेला आहे सो so मस्ट ट्राय टू दिस रेसिपी जर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक केला असं लाईक करा तसंच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढू व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार थँक्स फॉर वॉचिंग